जरांगे पाटील यांनी 100 एकर शेती साफ करून मैदान करत आहेत। 7 कोटी रुपये जमा केलेत, एवढे पैसे येतात कुठून असे भुजबळांनी समता परिषद मध्ये आरोप केला तुमच्यावर। 7 कोटी शेती जमा केलेत कोणी सांगितलं? त्याला पाहिजे का 2000 रुपये डिझेल टाकाल? कुंकड बोलायला लागलाय, त्याला काय झालंय का? काय सरकारने दवाखान्यात नाही त्यांना लवकर? 7 कोटी जमा केलेत कोणी सांगितलं? एवढा मोठा माणूस कसा बोलू शकतो असं काही पण? 7 कोटी जमा केले आणि 40 कोटी मी जे दौरे केले ना, त्याच्यातला एक मराठा जर म्हणला ना 50 रुपये घेतले तर मी तो म्हणून ते ऐकायला तयार। 50 रुपये एका जर म्हणला मी 50 रुपये त्यांना दिले किंवा मी 500 रुपये दिले तो म्हणून ते ऐकायला तयार आहे। एवढ्या दौऱ्यात कोणाकडा कोणाला बी जाऊन विचारा 7 कोटी कुठून जमा केले? त्याच्यावर बोलायचंच नाही आम्हाला, ते काय नाही आता ते अजूनही हे सुद्धा म्हणले मराठा मराठा समाजाला आरक्षण द्यायचा आमचा विरोध नाही, पण आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही। ओबीसीतच देत आम्ही, ओबीसीतूनच घेणार, देणार नाही म्हणजे काय? त्यांचं थोडंच आहे ते का? मग तेदारी थोडीच आहे कोणाची? ती सरकारनं दिलेली सुविधा आहे, त्याच्यातूनच आरक्षण घेणार मराठा समाज, कारण आरक्षणच तिथे आहे। ओबीसी 54% आहेत असे देखील भुजबळ म्हणाले। मग असं ना, आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्हाला हिशोब काय सांगायची गरज आहे? तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो, कारण तुम्ही या घटनेच्या पदावर बसलेले, जबाबदारीनं बोलत चला। सरकारने समज द्या त्यांना, मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री आहेत, घटनेच्या पदावर बसलेला माणूस बेजबाबदार बोलायला लागला, जरा त्यांना समज द्यायचं बघा कुणीकडे पण, कारण आम्ही सुद्धा बोलायला कमी नाही आहेत। त्यांचा आम्ही एक वयस्कर माणूस आदर करतो, ज्येष्ठ माणूस आहे, पक्षाचा प्रतिष्ठित नेता आहे, मराठ्यांनी मोठा केलेला नेता आहे, आज मराठ्याच्या विरोधात दंड थोपटितोय, आज मोठा नेता आहे, मराठ्यांनी खूप मोठा केलाय त्याला, तो आज मराठ्यांच्या विरोधातच बोलायला लागलाय, चांगला उपकार फेडतोय। ठीक आहे, आम्ही आमचं बघू, तुमचं तुम्ही बघा, आमचं आरक्षण तर आम्ही मिळवणार। साहेब, आज समता परिषदेची बैठक झाली, हो झाली, त्या बैठकीमध्ये बैठकीची काही ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, आणि जो तुम्ही प्रश्न विचारला होता की 7 कोटी कुठून आणले, तर त्याच्यावरनं धरंगे पाटलांचं म्हणणं आहे की 7 कोटी मला कोणी दिलेलेच नाही, तर त्यांचं काय म्हणणं? अरे मी असं म्हणालो की आता त्यांच्या एवढ्या सभा होत आहेत आणि शेवटची सभा त्यांची 100 एकर जमिनीमध्ये होणार, आता 100 एकर जमीन ती सरळ करणं, ती बसण्याची व्यवस्था, गाड्यांची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था, तर 7-7 कोटी रुपये सुद्धा लागू शकतो एवढा मोठा कार्यक्रम जर करायचा असेल तर। तर मी म्हटलं की तुम्ही आम्ही काम करत असताना 7 लाख रुपये जमवताना सुद्धा तुम्ही खिशात हात घालत नाही, कारण एखादं उद्दिष्ट पूर्ण करायचं म्हणजे नुसतं तन मन लागत नाही, धनसुद्धा लागतं। तर हे त्यांच्याकडून सगळ्यांकडून आपण शिकण्यासारखा की हे सगळं जे एखाद्या उद्दिष्टाच्या पाठीमागे उभे राहतात ते सगळे उभे राहतात, हा त्याचा त्याच्यातून घ्यायचा अर्थ आहे, या दृष्टीने बोललो। टीका वगैरे केली नाही, पण एवढा मोठा खर्च आहेच ना, तो खर्च करायला सगळे आमचे हात लावायला लागतात, हे माझ्या कार्यकर्त्यांना समजावून सांगतो। सर, तुम्ही म्हटलं की